तर आज आपण पाहणार आहोत करडईच्या भाजीची रेसिपी। तर वातपित्त विकारावर बहुगुणी अशी ही भाजीची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर काय काय साहित्य लागतं यासाठी, तर अशा प्रकारे एक जुडी करडईची भाजी घेतलेली आहे। तर ही या पद्धतीची भाजी असते। तर ही पहिल्यांदा निवडून घ्यायची, नंतर स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घेतलेली आहे। नंतर एक आता वाटण करून घेणार आहे, त्याच्यासाठी खलबत्ता घेतलेला आहे आणि ह्याच्यात 10-12 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरे घालून घेतलेले। तर छान असं कुटून घेऊया। नंतर गॅसवर लोखंडी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचे आणि लसूण आणि जिरे कुटून ठेवलेले ते घालून घ्यायचे। तर थोडंसं लसूण परतून झाल्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा घालून घ्यायचा आहे, बारीक चिरलेला कांदा। कांदाही थोडासा परतून घ्यायचा आहे आपल्याला। नंतर 1/2 चमचा हळद घालून घेतलेली, 1/2 चमचा लाल तिखट घालून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेले। तर परत एकदा आपण गुलाबी रंगावर कांदा भाजून घ्यायचे। नंतर हे 2 चमचे तुरीची डाळ 1/2 तास भिजत ठेवली होती ती घालून घ्यायची। तर डाळ घातल्यानंतर परत एकदा हलवून घेऊ आपण। तर पालेभाज्या करत असताना लोखंडी कढईचा वापरच करायचा आहे। थोडीशी काळपट रंगाची भाजी तयार होती, पण लोहाचं प्रमाण उतरल्यामुळं त्याचा रंग भाजीचा काळसर होतो। अतिशय पौष्टिक आणि हेल्दी अशी आणखीन ही भाजी तयार होती। तर आता या ठिकाणी आपण जी बारीक चिरून घेतलेली करडईची भाजी आहे ती घालून घेतलेली। आणि आता आपण एकदा छान असं हलवून घेऊया। यात जरी जास्त वाटत असली तरी शिजून नंतर खूप कमी अशी भाजी तयार होती। तर अशा पद्धतीने भाजी पूर्ण शिजत आलेली आहे आणि भाजीला थोडंसं पाणी मनाने सुटतं, कारण पालेभाज्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं। तर त्याच पाण्यात आपण ही भाजी शिजवून घ्यायची। वरून पाणी घालून भाजी शिजवायची गरज लागत नाही। तर आता ही भाजी शिजत आलेली आहे आणि तयार झालेली ही भाजी आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेली आहे। तर ही पोळीसोबत खूप छान लागते आणि त्याच्यासोबत सॅलड म्हणून मुळा दिलेला आहे आणि पापड चुरीची रेसिपी आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।